निवडणूक आचारसंहितेच्या काळात अत्यावश्यक आरोग्य विभागासह पूर्वनियोजित काम नियमितपणे सुरू ठेवण्यास विभागीय आयुक्तांनी सहमती दर्शवल्याची माहिती महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना दिली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या कारभारामध्ये धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. यामुळे महापालिकेच्या वतीनं आज आयोजित सर्वसाधारण सभा औपचारिकरित्या पार पडली. सभा सुरू होताच निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित झाल्याने नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी महापालिके अंतर्गत सुरू विविध विकास कामे आणि आरोग्य विभागाच्या उपक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सुरू अत्यावश्यक उपक्रमांसह शहरात सुरू पूर्वनियोजित कामे नियमित सुरू ठेवण्यास विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी सहमती दर्शविल्याने महापालिके अंतर्गत शहरात सुरू विकास कामे नियमितपणे सुरू राहणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. यामुळे आचारसंहिता काळात धोरणात्मक निर्णय होणार नसले तरी देखील पूर्वनियोजित विकास कामे रखडणार नसल्याने शहरवासियांची गैरसोय होणार नाही हे मात्र निश्चित.